मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर रत्नागिरी कोल्हापूर साताऱ्याला रेड अलर्ट पुणे रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 25%, मात्र अद्यापही मुंबईकरांवरच्या पाणी कपातीचं संकट कायम. जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत पाणी कपात कायम राहील अशी माहिती. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट जारी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठाला तडाखा. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापारी हैराण. पुढचे 2 दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. भिवंडी शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार. भिवंडीमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं भिवंडीतील कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. बाजारपेठ, 3 बत्ती, भाजी मार्केटमध्ये पाणी शिरलं. डहाणूतील कंक्राळे नदीला पूर. कंक्राळी नदी पूर पूल पाण्याखाली गेला तर शहरातल्या इराणी रोड परिसरातही पाणी शिरलं होतं. पालघरमधल्या सुसरी नदीला पूर. पाण्यामुळे वाणगाव रानशेत रस्ता वाहतुकीसाठी बंद. पालघरमधल्या सूर्या नदीला पूर. गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं गंजाड, आवढाणी, धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला. रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा श्रीवर्धन तालुक्याला फटका. समुद्र किनाऱ्यांवरच्या भागामध्ये झाडांची पडझड. रायगडच्या अलिबागमध्ये मुसळधार पावसामुळे मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी. रस्ते पाण्यात बुडाल्यानं वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ. रायगडच्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांची तारांबळ. कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरात पावसाची संततधार. परिसरात गारवा निर्माण. परिसरात पाणी साचलं. कल्याण रेल्वे स्टेशन परिसराची पावसामुळे दुर्दशा. रेल्वे स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचलं. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद. 9 तासात 73 मिलीमीटर पाऊस झालाय तर आतापर्यंत लोणावळ्यामध्ये 1342 मिलीमीटर पावसाची नोंद. बेळगावहून गोव्याला अनमोड मार्गे जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलं होतं. पावसामुळे वाहतुकीत अडथळा. या मार्गावरच्या प्रवाशांनी कारवार मार्गे प्रवास करावा, प्रशासनाचं आवाहन. गुहागरमधल्या पाचेरी सडा गावामध्ये धुवाधार पावसामुळे डोंगर खचला. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये भीती. डोंगराशेजारच्या 9 घरांना दरडीचा धोका. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दुधाणी धबधब्यावर बुडून दोघांचा मृत्यू. मृत तरुण अकोल्याचे रहिवासी असल्याची माहिती. तरुणांचा शोध सुरू. रायगड महाड रस्त्यावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. लाडवली पुलाचं काम रखडल्यानं नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ. मुंबईमध्ये 2 दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान पालिकेच्या आपत्कालीन विभागात तब्बल 8000 तक्रारींची नोंद. पाणी तुंबलं, खड्डे पडले, वीज गेली, झाडं कोसळली अशा प्रकारच्या तक्रारी दाखल. मध्य रेल्वेवर आज ठाणे ते दिवा दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार तर ब्लॉक काळात काही लोकलच्या फेऱ्याही रद्द. हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरुळ मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक नसेल. म्हाडाच्या 7500 घरांसाठी लवकरच सोडत. मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधल्या घरांचा समावेश. पुढच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री आषाढी सोहळ्याची पाहणी करणार. यावेळी ते वेळापूर ते भंडी शेगावमध्ये माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होण्याची शक्यता. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण. प्रशांत खिलारेंनी टिपलेली रिंगण सोहळ्याची ही खास ड्रोन दृश्य. आज संत ज्ञानेश्वरांची पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण. ठाकूर बुवाची समाधी इथं रिंगण सोहळा संपन्न होईल. आषाढी सोहळ्यासाठी 18 ते 20 लाख भाविक येण्याचा अंदाज. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर आणि बाजीराव पडसाळीचा भाग आपत्कालीन व्यवस्थेसाठी मोकळा.
अमरावतीहून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे स्पेशल रेल्वे आज रवाना. यावेळी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी तसंच विविध पक्षांकडून सत्कार. वर्ध्यातून 8 बस गाड्या पंढरपूरसाठी रवाना. पंढरपूरसाठी 45 बस फेऱ्यांचं नियोजन. उशिरा का होईना बस मिळाल्यानं वारकऱ्यांकडून आनंद व्यक्त. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पंढरपूरसाठी 12 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय. 15 ते 20 जुलै दरम्यान पुणे ते मिरज या गाड्यांनी प्रवास करता येणार आहे. पंढरपुरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद, त्यामुळे 6 दिवसात 8 लाख भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. संत गजानन महाराज संस्थाननं हायटेक ऑटोमोटेड वाहनतळ उभारलं. अशा प्रकारचं एखाद्या देवस्थानं उभारलेलं हे देशातलं पहिलंच वाहनतळ आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांबाळा गावात वीज पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. भर पावसात रोहित्राजवळ विजेसाठी ग्रामस्थांचं रात्री ठिय्या आंदोलन. 20 तारखेला पुन्हा स्थगित केलेलं उपोषण सुरू करणार. विधानसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही हे त्याच दिवशी ठरवणार. मनोज जरांगेंचा इशारा. ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर 288 आमदार पाडून पुन्हा मुंबईला जाणार. मनोज जरांगेंचा इशारा. मराठ्यांच्या 9 मागण्यांबाबत सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय. आम्हाला आमचं आरक्षण द्या, राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही. शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंचं वक्तव्य. आजचा दिवस सरकारच्या हातात. मंत्री छगन भुजबळांचा सरकारवर दबाव. मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप. द हाकेच्या हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ. जरांगेंची टीका. मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीमध्ये युतीबाबत प्रस्ताव आला तर नक्की चर्चा करू. मनोज जरांगे आणि एमआयएम यांच्या युतीसंदर्भात असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य. मनोज जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले. जरांगेंकडून मुस्लिम समाजानं शिकावं. एकही मुस्लिम खासदार निवडून न आल्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचा मुस्लिम बांधवांना सल्ला. विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजे आज विशाळगडावर जाणार. विशाळगडावरचे अतिक्रमण हटवावं अशी संभाजीराजेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आज बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा. बारामतीतून अजित पवार विधानसभेचे रणशिंग फुंकणार. शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. उद्या होणारी सुनावणी आता 14 ऑगस्टला होणार तर आमदार अपात्रतेवर 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांचा अहवाल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सादर. 7 आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याची माहिती. आमदारांवर यावेळी कठोर कारवाई करण्याची मागणी. जनतेनं निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेईमानी केली. त्यांना शोधून काढण्यासाठीच काँग्रेसनं विधान परिषद लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल. दोषींवर कारवाई करणार. विजय वडेट्टीवार यांचं ट्विट. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालेला आहे. घोडेबाजार करण्यात सराईत कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. विकास लवांडे यांनी जयंत पाटील यांच्या पराभवाचं भाजपवर खापर फोडलंय. विधान परिषद निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचीच नाही तर ठाकरे गटाचीही मतं फुटली. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत योग्य निर्णय वरिष्ठ घेतील. उदय सामंत यांचं वक्तव्य. भारतीय जनता पक्ष गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष. त्यांनी एका गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळे आमदार झालो. विधान परिषद विजयी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसह नेतेमंडळींची उपस्थिती. महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. तर महाराष्ट्र उद्योग कृषी आणि आर्थिक क्षेत्रात मजबूत. मोदींची माहिती. देशामध्ये 8 कोटी रोजगार निर्माण केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. तर खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला. अटल सेतूला अनेकांनी विरोध केला मात्र अटल सेतूमुळे इंधन आणि वेळ वाचतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.